नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर राशन मिळत असेल तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी जे आहे मित्रांनो ही गोष्ट आहे तर मित्रांनो आता तुम्हाला स्वतःहूनच तुमचं राशन कार्ड ज्या मित्रांनो बंद करून घेणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्यावर जे आहे मित्रांनो कायदेशीर कारवाई ज्या मित्रांनो होऊ शकते आता ह्याच्यासाठी जे आहे मित्रांनो तहसीलदाराकडून एक परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारची माहिती आलेली आहे की कुठल्या राशनधारकाने त्यांनी स्वतःहूनच असतील ज्या मित्रांनो राशन कार्ड बंद करायचं आहे जर तुम्ही राशन कार्ड बंद केलं नसेल आणि तुम्ही जर अपात्र असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तर ह्याच्यासाठी कशा प्रकारचे निकष आहेत काय आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण बघून घेऊया मी वाटलं तर तुम्हाला इथं एक स्क्रीन देतो त्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हे ज्या मित्रांनो पेपरात लोकमतच्या पेपरात सुद्धा ज्या मित्रांनो ही बातमी आलेली होती तर चला तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथे जे आहे मित्रांनो देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार तर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात कोट्यावधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनही पुरवले जाते परंतु असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे निर्दर्शनास आले आहे पात्रतेच्या निष्कर्षात बसत नसतानाही ही मंडळी रेशन कार्डवर मोफतचे राशन लाटत आहेत यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिकांना यापासून वंचित राहू शकतात यामुळे सरकारने अशांविरोधात कठोर पावडे उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत सरकारने नियम लागू केले आहेत तर मित्रांनो आता निकष काय आहेत बघा ह्याच्यासाठी अपात्र कोण कोण आहेत हे तुम्ही बघू शकता स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेला शंभर चौरस मीटरचा फ्लॅट म्हणजे थोडक्यात तुम्ही जर कुठं फ्लॅट घेतला असेल शंभर मीटरचा तर तो व्यक्ती ह्याच्यासाठी अपात्र आहे तसेच तुम्ही दुकान घेतलेला असू द्या किंवा चारचाकी गाडी असू द्या ट्रॅक्टर असू द्या शस्त्र परवाना असल्यास तसेच गावात कुटुंबाची वार्षिक मिळकत दोन लाख किंवा शहरात कुटुंबाची वार्षिक मिळकत ही तीन लाख इतकी असल्यास आपले कार्ड तहसीलदाराला जमा करावे म्हणजे थोडक्यात ज्या मित्रांनो तुमच्याकडे फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर आहे तुम्ही तुमचं घर घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या मित्रांनो वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या वरती आहेत अशा ज्या लोकांनी त्यांनी स्वतःहूनच त्यांचं राशन कार्ड ज्या मित्रांनो तहसीलदाराकडे जमा करायचे स्वतः सहकार सरकारकडे जमा करायचे आवाहन नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील अशा परिवारांनी आपली रेशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करावेत स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाही तर पडताळणी केल्यानंतर खादी विवाह कारवाई करून ते रद्द करणार आहे अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते तर मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून हे राशन कार्ड बंद करून घ्यायचं आहे अन्यथा ह्याच्यावरती ज्या मित्रांनो ज्यावेळी पाहण्यात येईल म्हणजे ह्याच्यावरती सर्व्हे करण्यात येईल आणि जर त्या त्या निकषामध्ये जर आढळून आलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तर या नियमानुसार जर राशन कार्ड जमा केलं नाही तर तपासणीनंतर अशा व्यक्तींचे राशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे तसेच त्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे इतकेच नाही तर या परिवाराने आतापर्यंत घेतलेले सर्व राशन त्यांच्याकडून वसूल सुद्धा ज्या मित्रांनो करण्यात येणार आहे तर मित्रांनो थोडक्यात जे तुम्हाला राशन सुद्धा मिळाले ते सुद्धा ज्या मित्रांनो वसूल करण्यात येईल अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे आता ही गोष्ट एवढी शक्य नाही की राशन वसूल करणार परंतु जर राशन कार्ड मात्र रद्द होऊ शकतं त्याआधी जर तुम्ही ह्याच्यात अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून तहसीलदाराकडे जाऊन मला माझं राशन कार्ड बंद करून घ्यायचं आहे असं म्हणजे राशन कार्ड बंद न होता तुम्हाला फक्त तो माल बंद होतो राशन कार्ड तुमचं तसेच राहते म्हणजे राशन कार्डवरती वेगवेगळ्या दुसऱ्या सुद्धा सुविधा मिळत असतात त्यामुळं राशन कार्ड रद्द होण्यापेक्षा फक्त तुम्हाला राशन बंद करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती आहे तुम्ही जर या निकषामध्ये बसत असाल तर काहीच अडचण नाही आणि जर तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील तर तुम्ही तुमचं राशन कार्ड बंद करून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा